मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अजून जरी एक वर्षाचा काळ शिल्लक असला तरीही सर्वच पक्षांनी आता त्या दृष्टीनं जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे आणि यामध्ये शिवसेनेनं चांगलीच बाजी मारत आता भारतीय जनता पक्षाला लक्ष केलंय गेल्या अवघ्या दोन आठवड्याच्या काळामध्ये भाजपच्या सुमारे अर्धा डझन नेत्यांनी शिवसेनेला साथ देण्याचा सा निर्णय घेतलाय आणि यामुळे आता मुंबईतल्या अनेक जागांवर भाजपसाठी धोका वाढण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण बोलणार आहोत मात्र त्यापुढ हा व्हिडिओ जर तुम्ही वर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा तर आपण बोलत होतो मुंबईमध्ये भाजपला गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेकडून बसलेल्या सलग धक्क्यांबाबत पाच फेब्रुवारीला काँग्रेसचे माजी आमदार आणि भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या जुईली शेंडे यांच्यासोबत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला दरम्यान शिवसेनेचे माजी आमदार आणि माजी नगराध्यक्ष रमेश प्रभू यांचे जावई असलेले कृष्णा हेगडे हे शिवसेनेत प्रवेश करणारा एक मोठा आणि प्रमुख चेहरा ठरले मी शहरी मुंबईकरांचा चेहरा असल्यानं अभिमान सांगू शकतो की सेना माझ्यासाठी नवीन नाही परंतु कोरोना महामारीच्या काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं राज्य हाताळलंय त्यावर मी फार प्रभावित आहे आणि मी त्यांना खात्री दिली आहे की महानगरपालिकेच्या मुख्यालयावर भगवा ध्वज कायमच फडकत राहील आणि यासाठी मी काम करेन असं कृष्णा हेगडे यांनी शिवसेना प्रवेशानंतर सांगितलं दरम्यान कृष्णा हेगडे यांच्या या शिवसेना प्रवेशानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी शिवसेनेनं भाजपला आणखीन एक धक्का दिला बोरिवली विधानसभा मतदारसंघातून तब्बल तीन वेळा विजयी झालेल्या आणि भाजपचे माजी आमदार असलेल्या हेमेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला मी दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून भाजपमध्ये काम करतोय पण सध्याचं भाजपमधील नेतृत्व वेगळं आहे आणि त्यासाठी काम करण्याचा माझा कोणताही हेतू नाही म्हणूनच मी शिवसेनेमध्ये जाण्याचं जा निश्चित केलंय असं त्यावेळी हेमेंद्र मेहता यांनी सांगितलं होतं अगदी इतकंच नव्हे तर सोमवारी वडाळा येथील भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांचे अगदी जवळचे कार्यकर्ते सुद्धा शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत माजी नगरसेविका प्रेसिला कदम भाजप नेते अनिल कदम आणि भाजपच्या संलग्न बेस्ट युनियनचे कार्यकारी अध्यक्ष विवेक घोलप हेही आता शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत आणि निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेकडून भाजपला हे एका पक्षप्रवेशच नव्हे तर आता इतर काही सुद्धा आपल्या सुरुवात केली आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी आता शिवसेनेतर्फे गुजराती समाजातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे आणि या नेत्यांची शिवसेनेला मोठी मदत होणार असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे दरम्यान भाजपने तर काही वर्ष हेमेंद्र मेहता यांना आणि शिवसेनेसाठी भाजप सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेली पाहायला मिळते आणि या निवडणुकीमध्ये आपणच विजय मिळवणार असल्याचे दावे भाजपने सुरुवातीपासूनच केले दुसरीकडे नाराज असलेल्या भाजप नेत्यांना हेरून आता शिवसेना मुंबईमध्ये आपली जी ताकद आहे ती पुन्हा एकदा वाढवते आणि त्यामुळे आता भाजपची चिंता वाढण्याची शक्यता आहे मुंबई ही तर नेहमीच शिवसेनेचा हक्काचा बाले किल्ला राहिली मात्र यंदा याच शिवसेनेच्या बाले किल्ल्यामध्ये त्यांचं स्थान डळमळीत करण्यासाठी भाजप मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहे आणि आज मुद्द्यावरून खरं तर कोणाचा भगवा शुद्ध ते पाहू अशी आव्हानं पाथ ही भाजपकडून देण्यात आली आहेत मात्र दुसरीकडे शिवसेनेकडून भाजपला आता एकापाठोपाठ एक धक्के आहेत दरम्यान अजून निवडणुकीला वर्षभराचा मोठा काळ आहे आणि ही निवडणूक रंजक होणार हे निश्चित आहे मात्र यामध्ये सरशी कोणाची होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे दरम्यान याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला निश्चित कळवा तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि त्याचप्रमाणे यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी बातम्यांबाबत माहिती घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉईड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर